युवाओं में बढ़ते अपराध और नशीले दवाइयों की लत दिन ब दिन बढ़ती ही जा रही है। इसी परेशानी को देखते हुए नागपुर शहर के पुलिस विभाग की ओर से सभी स्कूल कॉलेजों और झुग्गी झोपड़ियों में जाकर लोगों के बीच नशीले पदार्थों के दुष्परिणाम के बारे में बताया जाएगा। इसके लिए शहर के विभिन्न थानों में कार्यरत 135 अधिकारी और कर्मचारियों को प्रशिक्षण दिया जा रहा है। NDPS चे प्रकरण थांबवण्यासाठी बोथ कन्झम्पशन आणि पेडलिंग हे दोघांचे विरुद्ध पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मोहीम मागच्या काळात घेण्यात आलेली आहे आणि चांगले वचक ते आरोपीवर बसलेले आहे। तरी पण वेगवेगळे भागात आणि काही स्लम एरियाजमध्ये किंवा इतर ठिकाणी अशा तरी पण प्रकार गांजा असतील किंवा काही ड्रग्स आहे जे सायकोट्रॉपिक म्हणून यूज होतो अशा प्रकारचे थांबवण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि काय याचे दुष्परिणाम है हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे जे पुलिस काका आहे जे यांना या विषयावर ट्रेनिंग सत्र आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा हेच राहील की ते वेगवेगळे भागात शहरात जाऊन लोकांची मीटिंग जे व्हल्नरेबल ग्रुप्स आहे किंवा जे अशा प्रकारचे व्हाइसेसवर ॲडिक्टेड आहे त्यांचे परिवर्तन करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना हे कर्मचाऱ्यांकडून होईल आणि समाजात याचेबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होईल म्हणून आम्ही एक्सपर्ट्स बोलवलेले आहे आणि आज हे प्रथम सत्र आमचे कर्मचारी वेगवेगळे पोलीस स्टेशनकडून आलेले आहे आणि ह्याचे आज ट्रेनिंग सत्र सुरू आहे। म्हणजे जे लीगल ॲक्शन या गोष्टीवर होतो त्याचे व्यतिरिक्त एक लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवण्यासाठी त्याचे दुष्परिणाम आणि जर त्याचे वापर केला तर काय त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आयोजन करण्यात आले। हो, जशा पुलिस दीदी कार्यक्रम होता, पुलिस दीदी आमचे जे प्रोजेक्ट होता ज्यामध्ये आमची महिला कर्मचारी वेगवेगळे शाळात आणि महिला मुलींसोबत इंटरॅक्ट करून वेगवेगळे विषयावर त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांना एक कॉन्फिडन्स पोलिसांबद्दल निर्माण होतील ही ऑब्जेक्टिव मनात ठेवून ते सुरू करण्यात आली होती आणि त्याच धर्तीवर आता हे पुलिस काका जे लहान मुले आहे जुवेनाईल डेलिंक्वेंट्स आहे किंवा अशा प्रकारचे जे इतर समाजात जे काही दारू असतील ड्रग्स असतील किंवा इतर जे काही चोरी वगैरेमध्ये काही लोकांचे समावेश असतील याचेवर एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशा प्रकारचे लोक जे विक्टीम आहे किंवा त्यांना सुधारण्याची मनात इच्छा आहे त्यांना सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी आणि एक पब्लिक कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून ही उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे।